नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदानापूर्वी पहाटे त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात पूजाविधी करत अभिषेक केला. मंदिरात दर्शन झाल्यानंतर 7 वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यावर स्वामी शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला आपल्या गळ्यातील हार घातला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता शांतिगिरी महाराजांच्या सहकार्याने मतदान केंद्रावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. पोलिसांनी तातडीने शांतिगिरी महाराज यांच्या सहकार्याला ताब्यात घेतले. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलांनी पूजा करून वंदन केले. हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची माहिती मागवली होती. आता शांतिगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील मतदान केंद्रातील मतदान कक्षावर गळ्यातील हार टाकणे शांतिगिरी महाराजांना भोवले आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.